आवाज होता की त्याला न्यूटन घ्यावा लागला. खरं म्हणजे दिवाळीच्या सणामध्ये अशा प्रकारचं विघ्न घालायला कुठलंही. आणि म्हणून काल अतिशय आमच्या कार्यकर्त्यांनी देखील सिद्धीचं दर्शन घडवलं आणि आपले सण उत्सव जे आहेत परंपरा आहे कायम जपण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे बरेच 35,000 कार्यकर्ते होते. मुख्यमंत्री पदावर आपण ज्या दिवशी नसाल बरं का, तेव्हा तुमचा बार कुठे उडेल त्या आधी बघा, वरून उडेल की खालून उडेल. फक्त आपलं मुख्यमंत्रीपद जाऊ द्या 31 डिसेंबर नंतर, हां मग आपण कोणत्या बारमध्ये आहात ते कळेल. शिवसेनेचा बार 50 वर्ष उडतो आहे बाळासाहेब ठाकरेंपासून. भाजपने तुमचा बार उडवला आहे तो बघा आधी. हां 31 डिसेंबर नंतर बोला आपण. भारतीय जनता पक्षाच्या गुलामांनी, भारतीय जनता पक्षाच्या किंवा दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाच्या चरणदासांनी, ज्यांनी महाराष्ट्राची बेआबरू केली आहे, मराठी माणसाची बेआबरू केली आहे, त्याने शिवसेनेला ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नये. मुंब्र्याला आम्ही गेलो, हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, नक्कीच संघर्ष टाळला. तुमच्याकडे जर सत्ता नसती आणि पोलीस नसते तर चित्र वेगळं दिसलंच असतं. दिवाळी आहे, आम्ही संयम राखला, याचे उपकार मानले पाहिजेत.